अरे आनंदी बाई, तुम्ही इकडे कुठे आणि इथे काय करताय? पाणी पितेय, दिसत नाही का? पण काय हो, तुमची स्वारी सकाळ सकाळी कुठे निघाली धाड घालायला? नाही नाही, धाड टाकायला नाही काय, मी नोकरी करतो ना अलीकडे. आपल्या आप्पा आहेत ना, आप्पांच्या सुनबाई अनघाताई, त्यांची खूप मोठी फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करतो मी. पण तुम्ही इकडे कुठे? कारण हा काय आपल्या नेहमीचा फिरतीचा मार्ग नाही. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले, पाय मोकळे करायला. ते जिकडे नेतील तिकडे येऊन थांबले. मुलगा म्हणाला, फिरायला जर दिसत परत येऊच नकोस. तेवढ्यात सून उठली, केस मोकळे सोडलेली दारात आणि म्हणाली, अहो सरळ सांगा की त्यांना घरी परत येऊ नको म्हणून. काहीतरी मार्ग निघेल यातून. सकाळपासून तुम्ही खरं म्हणजे काही खाल्लंही नसेल ना. थोडासा चहा घेता. एक मिनिट. चला थोडा चहा घेऊया, तुम्हाला बरं वाटेल. या या. अहो तुम्ही तरी सांगा यांना काय झालं. अहो एवढ्यात येतील त्या मधुमंजिरी, त्यांच्या बरोबर त्यांचे मिस्टर सुद्धा येणार आहेत. श्रीनिवास साहेब पहिल्यांदाच येणार आहेत ना, म्हणून माझी इतकी धावपळ उडाली आहे म्हणून सांगते. अहो विजय तयार आहे, कुठल्या तरी पेशंटशी बोलतोय. जान्हवी कुठे गेली? जानू काय ग, एवढी काय धावपळ चालली आहे तुझी? नुसते भेटायलाच येणार आहेत ना, येऊ देत, मी आणि अप्पा आहोत. अरे विजय, बायकांचं हे असंच असतं, कुणी येणार म्हटल्यावर तुझ्या आईचा डावा उजवा डोळा कायम फडफडत असतो, कावळा ओरडलेला तिलाच ऐकू येतो. पारवा ऐकते मी, हो ऐकते, ओरडतोय ना कावळा, यांना खोट वाटत. अगं नाही, करुणा कुठेतरी कावकाव करत असे. साहेब आणि ह्या आमच्या आजी. थांबा, जोडीने करूया. हो आप्पा, या दोघांनी तुम्हाला जोडीने नमस्कार केला आणि तुम्ही आशीर्वाद दिलात, असा जर फोटो मिळाला ना पेपरला, हेडलाईन होईल त्याची, इतकी मोठी मंडळी आहेत. हे तुमचं काहीतरी चा विणात आहे. अहो मोठे पण घराबाहेर ठेवावं आणि घरात येताना वाकून यावं. खरं सांगू का, आशीर्वाद घेण्यासाठी हल्ली माणसं सुद्धा शोधावी लागतात. अगदी खरं आहे तुमचं. आणि आप्पा, हा यांचा मुलगा अनिकेत. डॉक्टर विजय अनघा ताई. अरे वा, तुम्ही माझं काम सोपच केलं की साहेब, स्वतःच ओळख करून घेतलीत. अहो याला कारण मधु म्हणजे कायम ह्याच घराबद्दल बोलत असत. तुमची ती कोण? अहो जान्हवी आहे ना, आतमध्ये आहे. चला ना, चला चला या ना, आधी या. Yeah.
छान आहे. बसा सोबत. जानू कुठे ग? जानवी ए करुणा असू दे, येतील ना, आम्ही परके का होत कोणी. हे मात्र अगदी खरं आहे. डॉक्टर साहेब, मी मुद्दा म्हणालो आहे, तुम्ही शासकीय हॉस्पिटल चालवायला घेऊन गरिबांची मदत करताय, खरंच हा खूप खूप चांगला पायंडा पाडलाय तुम्ही. खूप कौतुक वाटतं मला तुमचं. आणि म्हणूनच मी म्हणजे ह्या आणि मी असं ठरवलेलं आहे की तुम्ही हे जे कार्य करताय ना, त्याला थोडासा हातभार लावायचा, म्हणजे अगदी खारीचा वाटा. काय हो? अगदी. पण आमची एक अट आहे. किंवा विनंती म्हणा, आम्ही जी काही मदत करू ना ती तुम्ही निसंकोचपणे स्वीकारायची. काय आहे, सोशल वर्क करणं म्हणजे जगन्नाथाचा रथ रेटण्यासारखं असतं. सगळ्यांचा हातभार लागलेला बरा नाही का? तुमचे दोघांचे विचार अगदी मिळते जुळते आहेत हो. विणा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे नाही दोघांचा? अग, ते गेल्यावर जे बोलायचं ते तू त्यांच्या समोर काय बोलतेस? कशी आहेस तू? कशात मावशी? पाहिलं आत्याला अग तू, कारण मावशीला मात्र हो जाओ. अहो, यालाच संस्कार म्हणतात. आदरापोटीच आपलेपणा वाढतो. चल चहा फराळाचा बघूया. मी अर्धा कप विदाउट शुगर. असं कसं? आपण पहिल्यांदाच येत आहे आमच्याकडे. आले. आश्चर्य, चहाला हो म्हणालात? ओ, इतकी पथ्य सांगितली आहेत ना डॉक्टरांनी करायला. डाएट वर आहेत ना? अरे हो, डाएट वरून आठवलं. डॉक्टर साहेब, तुमचं हॉस्पिटल बघायचं आहे आपल्याला. हो अवश्य. थोडं लहान आहे पण. अहो, आपण मोठं करू ना. काय हो? साहेबांनीच लक्ष घालायचं ठरवलंय म्हटल्यावर. अर्धा कप चहा तुमचा. अगं राहू दे. अहो, ते काय दाखवत आहे? चहा मस्त आहे. हल्ली इंजिनिअरिंगला पाककला सुद्धा शिकवतात. पण त्यासाठी आईला इंजिनियर व्हावं लागतं. That's an intelligent comment. बर चला चला. अग वीणा, आजी पत्रिका बघतात ना? बघतात, ग्रहांवर दादागिरी सुद्धा करतात. चल, काय तरीस तुझ. नाही, पत्रिकेतले थोडेफार आडाखे कळतात मला, म्हणून आडल्या नडल्यांना आपला सल्ला देते एवढंच. आजी, म्हटलं आम्ही इथे येणारच आहोत तर एक पत्रिका बरोबर घेऊन आली, तुम्हाला दाखवायची होती. आमच्या वधूवर सूचक मंडळाकडे एक पत्रिका आली आहे एका मुलाची, तर म्हटलं तुम्हाला दाखवावी. तेवढी तसदी देऊ ना तुम्हाला. त्याला काय झालं? काय नाव म्हणाला? त्रिविक्रम जिंतीकर. म्हणजे आपल्यापैकीच? आपल्यातला. हो. अजूनही या जगामध्ये देव माणसं आहेत हे पटलं मला. पण आनंदीबाई, एक सांगा, तुम्ही यापुढे काय ठरवलंय? ठरवलं तर अजून काहीच नाही, पण तुमच्यासारखी मला एखादी छोटीशी नोकरी मिळते का बघा. मी बघतो अनघताईनं विचारू. माझ्याकडनं काय करता येईल ते नक्की करेन मी. या, तुम्हीच पाहताय साहेब, 3 वर्ष झाली एक्स-रे मशीनसाठी जागा अलॉट करून. कुठल्या मेक्सचं मशीन, कंपनी, कोटेशन, रोजची रिक्वायरमेंट, आउटपुट, सगळे डिटेल्स आहेत प्रपोजलमध्ये. होय, आम्ही वाचलं ना ते प्रपोजल. आता मला एक सांगा, मशीनच्या किमती त्याच राहणार आहेत, बदलणार नाही? बरं, गव्हर्नमेंट ग्रँट देतं ते जुन्या किमतीवर, म्हणजे परत रिवाईज प्रपोजल करा.
नका ये डॉक्टर साहेब, तुमच्यासारख्या साध्या सरळ माणसांना हल्ली धंदा करणं कठीण झालंय. त्यातून तुमच्यासारख्यांना मुंबई पुण्याचे रीतिरिवाज माहीत नाहीत ना. हो ना, आमचं अख्खं बालपण गेलं या भागात. शिक्षणासाठी धडपड, रात्रीचा दिवस करून मिळवलेली MBBS ची डिग्री, हॉस्पिटलसाठी जागा मिळेना. बरं, बँक जुन्या हॉस्पिटलच्या जागेला कर्ज देत नाही. हो, आणि आपले अप्पाच तारण राहिले ना. हो, त्यांच्यामुळेच तर तरलोय मी. मला एक सांगा डॉक्टर साहेब, तुमच्या जमिनीचा सुद्धा काही प्रॉब्लेम झाला होता ना? ते आणखीन एक वेगळंच प्रकरण आहे. त्या जमिनीच्या मालकाशी रितसर व्यवहार केला, पावती घेतली. तो 7/12 उतारा काय असतो ना, तो म्हणे त्याच्या मुलाच्या नावावर होता आणि तो आता जुमानत नाहीये. म्हणजे डॅम्बिस माणूस तो. मला शेवटी 20 गुंठे जागा सोडावी लागली तेव्हा कुठे हा व्यवहार झाला. कोण माणूस आहे तो? जाऊ द्या. नाही, मुजुमदार मध्ये पडले ना की नाक मुठीत धरून येईल तो. अहो, बरीच वर्ष झाली या गोष्टीला. आम्ही एकाच पेठेत राहतो, तोंडाला तोंड लागतं. उगाच कुठे वाईटपणा घ्यायचा? बघा बुवा, आपण तसे शांत राहिलो ना तर अशा लोकांचं फावतं. नीट विचार करा. या कुठे राहिल्या? अनघा, परवा पुण्यात फूड प्रोसेसिंगचं एक्झिबिशन लागलं होतं. मी आवर्जून बघायला गेले तर तुझा स्टॉल कुठे दिसलाच नाही. छे हो, स्टॉल कसला लावते? आपलं छोटंसं युनिट चालवते बस. लावायचा स्टॉल, 25-30 हजार रुपये खर्च आला असता, पण करायचा ना. ब्रोशर्स काढायची, आणखी 10-15 हजार रुपये खर्च झाले असते. काय होतं, इन्क्वायरीज जनरेट होतात तशाने. ते ठीक आहे हो, पण एकदम 30-40 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे नुसत्या कल्पनेनेच थरकाप होतो माझ्या अंगाचा. अगं, मी घेतला असता स्टॉल तुझ्यासाठी, एक्सपोर्टर्स भेटले असते ना. हे बघ, नाव कमवायचं, पैसा कमवायचा, म्हणजे मग गुंतवणूक आणि डेअरिंग दोन्ही करावंच लागतं ना गा. हो, पण ही वृत्ती सुद्धा उपजतच असावी लागते. आम्ही मध्यमवर्गीय, अंथरूण पाहून पाय पसरावे ही शिकवण. हजारो लाखो रुपये नाही बसत आमच्या आडाख्यात. माझं अगदी उलट आहे अनघा, मी मोठी स्वप्न बघते. आणि ती खरी सुद्धा करून दाखवता. बघतेच आहे ना मी तुमचं ऐश्वर. अगं, हे तर काहीच नाही, पुढे आणखी बघशील. खरंच, पण मी सुखी आहे माझ्या संसारात. एकदा जानवी करुणा शिकून सुस्थळी पडल्या ना की आमची सगळी स्वप्न साकार झाली. होतील होतील, सगळी स्वप्न पूर्ण होतील, सगळं तुझ्या मनासारखं होईल. चल निघूया. आपण यांचं गरिबांचं हॉस्पिटल पाहिलं, खरंच किती कष्ट असतात. नाही अगदी, आम्ही मोठ्या शहरात ना अगदी मटेरियलिस्टिक आयुष्य जगत असतो, इथे आल्यावर जाणीव होते. खरंच डॉक्टर, तुमच्यामुळे हा योग आला ना. हो, खरं तर आम्ही नशीबवान आहोत. नाही आहे ना ग? खरंच आम्ही अगदी कृतज्ञ आहोत. चल ग, काहीतरीच काय. अरे हो, गिफ्ट्स आणल्या आहेत जान्हवी आणि करुणासाठी, आणि आजींसाठी छोट्या रुद्राक्षाची माळ आणली आहे बद्रिकेदार. अहो, कशाला, ह्याची काय गरज आहे? हे बघा, आपल्या माणसांनी काही दिलं ना तर नाकारायचं नाही. काय हो, आणि पुण्याला आमच्याकडे नक्की यायचं, आग्रहाचं आमंत्रण आहे. काय ताई? नक्की. बरं, येऊ. आता एक फंक्शन ठेवलंय ह्यांनी. काय, नेहमीच आहे इथे येणार होतो म्हणून मग लायन्स क्लबची मीटिंग ठेवली. अरे हो, विचारीन विचारीन म्हणते. जान्हवीचा अभ्यास कसा चाललाय? 22 मार्चच्या परीक्षा आहे ना तिची. बघा, मधु मंजिरी ताईंनी तारीख सुद्धा लक्षात ठेवली आहे. अगदी मोठ्यांचं असंच असतं, छोट्या गोष्टी सुद्धा विसरत नाही. काय झालं फिरोज, काय झालं? मला ना सरांना ड्रॉइंग दाखवायचे, ते थांबलेत माझ्यासाठी. थोडीशी घाईत आहे. मैं भी जल्दी में हूँ, बात करनी थी. एवढं अर्जंट काय? अर्जंट है. बोल ना मग. सर ना माझी वाट बघताय. मैं भी तो राह देख रहा था इस पल की. एवढं फिलॉसॉफिकल काय बोलतोयस? बोल. नहीं, यहाँ पे बहुत भीड़ है. आगे चलते. गर्दीत बोलायला घाबरतोयस? बहुत
बहुत पढ़ाई कर रही हो आजकल? हो करायला नको का? पण त्यात अर्जंट काय आहे? अर्जंट मेरा तो पढ़ाई में मन ही नहीं लगता। कहाँ? जब ये किताब खोलता हूँ तो हर एक पन्ने पे तुम नजर आते। फिरोज काय बोलतोस तू? आणि आजच? नहीं आज ही। आज नहीं तो चली जाएगी। पुण्याला किंवा किधर भी नौकरी करणार आहेस तू? अगर वहां पे तुम्हें कोई मिल जाए तो फिर कहो भी कि पहले क्यों नहीं कहा? काय love you सच बहुत प्यार करता हूं मैं तुमसे फर्स्ट ईयर से वैलेंटाइंस डे को अगर कोई तुम्हें रोज देता था तो बहुत गुस्सा होता था मैं तुम पे नहीं टेंशन उन पे सगळं आजच बोलायला पाहिजे का? क्यों नहीं? परीक्षा आली ना तोंडावर? फिर कब? परीक्षा संपल्यावर बोलेन तुझ्याशी त्याच दिवशी आता निघू मी सर वाट बघतात माझी ते महत्त्वाचं आहे ना